मित्रांनो सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा निर्णय घेण्यात आला आहे आता सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे महिलांना डबल दिवाळी बोनस मिळणार आहे सहावा आणि सातवा हप्त्याबाबत शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे लाडक्या बहिणींच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत देखील मोठा निर्णय घेण्यात आला आहे तसेच महिलांना मोबाईल देखील गिफ्ट दिला जात आहे पिंक रिक्षा मोफत गॅसचे पैसे दिवाळी बोनस दिवाळीची ओवाणी अशा पद्धतीने महिलांना अनेक योजनांचे पैसे दसऱ्याच्या अगोदर जमा करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे कारण की आता लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे आणि एकदाची आचारसंहिता लागू झाली तर आम्हाला बहिणीसाठी काहीच करता येणार नाही आणि आचारसंहिता दरम्यान विरोधक लाडकी बहीण योजनेत तसेच इतरही काही योजना आहेत ज्यांचा लाभ महिलांना आम्ही देणार आहोत तर या योजनांमध्ये विरोधक आचारसंहिता चालू असताना काही ना काही खोळा घालतील त्यामुळे आम्ही अडव्हान्समध्ये सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करणार आहोत असा एक महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या मार्फत घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो दसऱ्याच्या अगोदर कोणकोणत्या योजनांचे पैसे बहिणींना मिळणार आहेत आणि कोणकोणत्या बहिणीच्या खात्यावरती डबल दिवाळी बोनस जमा होणार आहे याबाबत आपण जाणून घेणार आहोत तसेच बँकांनी कट केलेले पैसे महिलांना कधी परत मिळणार आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत कारण की याबाबत देखील शासनाकडून बँकांना तातडीचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सहावा आणि सातवा याबाबत काय मोठा निर्णय झालेला आहे आणि वाढीव अनुदानाची रक्कम महिलांना कोणत्या महिन्यांपासून मिळणार आहे याबाबत देखील सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की महिलांना कोणकोणत्या योजनांचे पैसे हे मिळणार आहेत तसेच सहावा आणि सातवा हप्त्याबाबत शासनाकडून कोणता निर्णय घेण्यात आला आहे तर चला मित्रांनो याबाबत सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या प्रत्येक व्हिडिओवरती लाखो महिलांच्या या येत आहेत की आम्हाला अजूनपर्यंत पैसेही मिळाले नाहीत आम्हाला एक रुपया देखील अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे जुलै महिन्यापासून लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे परंतु आम्हाला अजूनही या योजनेचा लाभ हा मिळाला नाही आम्हाला अजून दिवाळी बोनस मिळाला नाही काही महिला सांगतात की आम्हाला अजून गॅसचे पैसे देखील आले नाहीत तसेच बऱ्याचशा महिला कमेंट्स करतात की आमचे पैसेही आले परंतु बँकेने कट करून घेतले ते पैसे आम्हाला परत द्या ते पैसे आम्हाला परत कधी मिळतील तसेच आमचे बँक खाते लिंक आहे अर्ज देखील मंजूर आहे तरी देखील आम्हाला पैसे आले नाहीत तर आम्हाला पैसे कधी येतील अशा प्रकारे लाखो महिलांच्या कमेंट्स येत आहेत मित्रांनो आणि मित्रांनो यावरून आपण अंदाज लावू शकतो की अजूनही लाडक्या बहीण योजनेअंतर्गत लाखो महिला अशा आहेत की ज्यांना या योजनेचे पैसे हे मिळालेले नाही आहेत म्हणजेच बऱ्याचशा महिलांना अजूनपर्यंत एक रुपया देखील मिळाला नसेल किंवा काही महिलांना तीन हजार रुपये आले असतील बाकीचे त्यांचे पैसे राहिले असतील कारण की मित्रांनो या योजनेअंतर्गत आतापर्यंत जर आपण पकडले तर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती साडेसात हजार रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा करण्यात आलेले आहेत त्यापैकी बऱ्याचशा महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळाले आहेत काही महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत काही महिलांना साडेचार हजार रुपये आले आहेत अशा पद्धतीने कमी अधिक पैसे या महिलांना आलेले आहेत तर अशा जेवढ्या पण बहिणी आहेत म्हणजे शासनाकडून असे आता सांगण्यात आले आहे की बहिणींना आम्ही जे जे काही देण्याचे ठरवले आहे ते पैसे आम्ही बहिणींना कुठल्याही परिस्थितीत देणारच आहोत लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यापासून आम्हाला कोणीही अडवू शकत नाही आणि ते पैसे जमा करण्यासाठी शासनाकडून युद्धपातळीवरती प्रयत्न देखील सुरू आहेत असे सुद्धा मुख्यमंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे त्यामुळे अशा जेवढ्या पण बहिणी आहेत की ज्यांना अजूनपर्यंत दिवाळी बोनस आला नसेल किंवा ज्या महिलांना अजूनपर्यंत या पाच हप्त्यांपैकी एक हप्ता देखील मिळाला नसेल किंवा काही महिलांना अगोदर तीन हजार रुपये आले असतील परंतु त्याच्यानंतर त्यांना पैसे झाले नाहीत त्यांना दिवाळीचा बोनस देखील मिळाला नाही तर अशा जेवढ्या पण महिला आहेत त्या सर्व महिलांना आता दसऱ्याच्या अगोदर पैसे हे जमा केले जाणार आहेत कारण की मित्रांनो आता लवकरच आचार आचार ही सुरू होणार आहे आणि आचारसंहिता सुरू झाली तर शासनाकडून कुठल्याही महिलेला पैसेही दिले जाणार नाहीत आणि त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी वंचित राहणाऱ्या महिलांची संख्याही खूप असणार आहे आणि असे सरकार होऊ देणार नाहीत त्यामुळे शक्य होईल तेवढ्या लवकर राहिलेल्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसेही जमा केले जाणार आहेत काल सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत बऱ्याचशा महिलांना ज्यांना अजून एक रुपया देखील मिळाला नव्हता अशा महिलांच्या बँक खात्यावरती साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत त्यांचे कमेंट्स देखील आपल्या व्हिडिओवरती येत आहेत तसेच ज्या महिलांचा दिवाळी बोनस बाकी होता अशा महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे म्हणजे तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा लाखो महिलांच्या बँक खात्यावरती अगोदर पैसे हे जमा झालेले आहेत परंतु तरी देखील अजून लाखो महिला अजूनही बाकी आहेत त्यामुळे आता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती आज उद्यामध्ये शंभर टक्के पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे आता ज्या बहिणींना अजून हे पैसे आले नाहीत ज्यांना पैसे आले आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते तर मिळाले पण परंतु दिवाळीचा बोनस हा मिळाला नाही त्यांचे अर्ज पेंडिंग आहेत ज्यांचे अर्ज हे रिजेक्टमध्ये आहेत ज्या महिलांचे अर्ज तर मंजूर आहेत पण त्यांचे बँक खाते लिंक नाही आहे ज्यांचे जॉईंट खाते आहे म्हणून त्यांना पैसे आले नाहीत तसेच ज्यांचे अगोदर पंधराशे रुपये आले बाकीचे पैसे आलेच नाहीत ज्यांना अगोदर तीन हजार रुपये मिळाले पुढचे हप्ते आलेच नाही कुणाला पंचेचाळीसशे रुपये मिळाले म्हणजे साडेचार हजार रुपये मिळाले दिवाळी बोनस दिवाळीचा बोनस हा आलाच नाही काही महिलांचे पैसे बँकेने कट करून घेतले असतील त्यांनाही डबल पैसे मिळतील काळजी करू नका अशा पद्धतीने जेवढ्या पण महिला बाकी आहेत अशा सर्व महिलांना दसऱ्याच्या अगोदर पैसे हे मिळणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो काही महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत गॅसचे पैसे देखील आलेले नाही आहेत कारण की बऱ्याचशा महिलांना मोफत गॅसचे पैसे आलेले आहेत मोफत गॅसची एका सिलेंडरसाठी सबसिडी आठशे तीस रुपये शासनाकडून जमा केली जाते जेवढ्या पण महिलांनी आता सिलेंडर भरले असतील मागच्या महिन्यामध्ये त्यांना सबसिडीचे पैसेही आलेले आहेत परंतु सिलेंडर भरून देखील बऱ्याचशा महिलांना अजूनही सबसिडी जमा झालेली नाही आहे तर त्यांना देखील काळजी तर त्यांनी देखील काळजी करू नये त्यांना देखील पैसे येणार आहेत ज्यांना चौथा किंवा पाचवा हप्ता आला नसेल म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे आले नसतील तर त्यांनी देखील काही काळजी करू नये त्यांना देखील आता दिवाळीचा बोनस म्हणून तीन हजार रुपये येणार आहेत तर आता अशा जेवढ्या पण बहिणी आहेत की ज्यांना काही हप्ते आले नाहीत दिवाळीचा बोनस आला नसेल गॅसचे पैसे आले नसतील त्या सर्व महिलांना आता आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर पैसे हे मिळणार आहेत तसे मित्रांनो बऱ्याचशा महिलांना पिंक रिक्षा देखील शासनाकडून देण्याचा निर्णय झालेला आहे आणि यामध्ये राज्यातील महिला व मुलींना रोजगार मिळावा त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावे आणि महिला वर्गाचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे राज्यातील दहा शहरांमधील दहा हजार महिलांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे म्हणजेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाचशे पिंक रिक्षा या उपलब्ध करून देण्याचा संकल्प शासनाकडून करण्यात आलेला आहे तर हा सुद्धा लाभ आता महिलांना दिला जाणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो अजून एक महत्त्वाचे म्हणजे शासनाकडून स्पष्ट सांगण्यात आले आहे की की लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे आणि सध्या स्थितीत मिळणारे पंधराशे रुपये अनुदान हे आम्ही टप्प्याटप्प्याने वाढवणार आहेत म्हणजेच हे अनुदान आम्ही महिना तीन हजार रुपये करणार आहोत बहिणींना पैसे देताना आमचा हात हा आगडता घेणार नाहीत असे देखील मुख्यमंत्री यांच्यामार्फत सांगण्यात आले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी व क्रांतिकारी योजना आहे ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरूपी सुरू राहणार आहे या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच सध्या स्थितीत असणारी दरमहा एक हजार पाचशे रुपयांची रक्कम टप्प्याटप्प्याने वाढवत जाऊन ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले ही योजना महिलांना सक्षम करणारी योजना असल्याने ही सुपरहिट झाली असून राज्यातील तमाम लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच भाऊबीज देण्यात आली असल्याचे यावेळी देखील त्यांनी आवर्जून सांगितले तर अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेची रक्कम देखील आता तुम्हाला वाढीव मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी आम्ही सुरूच ठेवणार आहोत अशा पद्धतीने शासनाकडून सांगण्यात आले आहे आणि या योजनेच्या अनुदानामध्ये देखील आम्ही टप्प्याटप्प्याने वाढ करणार आहोत अशी एकूण दरमहा तीन हजार रुपयाची रक्कम होईल तोपर्यंत यामध्ये टप्प्याटप्प्याने म्हणजेच पाचशे पाचशे रुपये वाढवत जाणार आहोत तर अशा पद्धतीने देखील या ठिकाणी सांगण्यात आले आहे